लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। नव्या मुंबईतल्या शिवसेनेबद्दल इतिहासाबद्दल सांगितलं। वरुणजी, या ठिकाणी शिवसेनेचं प्रचंड, मी आपल्याला नेहमी सांगत असतो की प्रचंड नेटवर्क आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा प्रचंड वर्ग या शहरामध्ये आहे। निवडणुकीला कुणी उभं राहा, आंधळा बहिरा कुणी उभा राहिला शिवसेनेच्या नावाने, तरी त्याला मतदान करणारा प्रचंड वर्ग या शहरामध्ये आहे आणि त्यांच्याच पुण्याईवर या शहरामध्ये प्रचंड शिवसेनेचे कार्यकर्ते मतदार तयार झालेले। आपलं सगळ्यांचं नशीब इतकं चांगलं आहे की आपल्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री त्यांची इच्छा नसताना मुख्यमंत्री होण्याचा योग आला आणि आपण जसं म्हणतो संधीचं सोनं करायचं, त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि वेगळे वेगळे सर्वे झाले। म्हणजे भाजपचं केंद्रामध्ये सरकार असताना, मीडियावर दबाव असताना, इतर संस्थांवर दबाव असताना जे काही सर्वे झाले त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काम या करोनाच्या काळामध्ये करणारा मुख्यमंत्री म्हणून आपल्या पक्षप्रमुखांचं नाव झालं, ते आपल्या सगळ्यांचं सौभाग्य। पहा, परंपरा कशी असते, मोठ्या साहेबांनंतर साहेबांनी शिवसेना सांभाळलीच नाही तर प्रचंड प्रमाणामध्ये वाढवली आणि त्याच्यानंतर एक तरुण लखलखत नेतृत्व आदित्यजी ठाकरे आपल्या सगळ्यांना लाभलेले आहेत। आदित्यजी ठाकरेंचं काम करण्याची पद्धत, त्यांच्या बुद्धीची चमक, लोकांशी वागण्याची त्यांची विनम्रता, या सगळ्या गोष्टींमुळं भावी काळातला एक मोठा नेता महाराष्ट्रातला, या अपेक्षेने सगळे लोक त्यांच्याकडे पाहतात। हे सांगण्याचं कारण एकच आहे की आपल्याला अतिशय चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे। सुदैवाने या जिल्ह्याचे पालकमंत्री जे 24 तास काम करतात, नगरविकास मंत्री आहेत आणि आपल्या सगळ्यांची कामं रात्रंदिवस ते करत असतात। विचारे साहेबांबद्दल तर फार मी बोलत नाही, एवढंच सांगेल की त्यांचा पिंडच कार्यकर्त्यांचा आहे। वरुणजी, तुम्हाला एक घटना सांगतो, मला असं वाटतं हार्डली 1 आठवड्यापूर्वीची असेल, रोहिदाजी बसले नाही ते खासदार साहेबांच्या भगिनीचं निधन झालं दुपारी आणि रोहिदाजी पाटलांकडे संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम होता। सगळं दुःख विसरून, सगळे विधी पार पाडून त्या कार्यक्रमाला खासदार सखी बहीण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, याच्यातून त्यांचा पिंड काय हे आपल्या लक्षामध्ये येतं। तर अशी सगळी मंडळी आपल्या अवतीभोवती असल्यामुळं, चोवीस तास उपलब्ध। मी नेहमी म्हणतो की ATM मशीन आहे, ही सगळी माणसं 24 तास उपलब्ध असतात आणि त्याच्यामुळंच मला असं वाटतं की आपल्याला चिंता करण्याचं काही कारण नाही। निवडणुका तोंडावर आल्यात, निवडणुकीच्या बाबतीमध्ये अनेक इच्छुकांच्या मनामध्ये, पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत की आता वॉर्ड कसे पडणार, रिझर्वेशन कसं होणार, प्रभाग कसे होणार, आपल्या प्रभागात आपल्याबरोबर कोण जोडणार, राष्ट्रवादीशी आपली युती होणार का, काँग्रेसशी आपली युती होणार का, आपण किती जागा सोडणार वगैरे वगैरे। आणि साहजिक आहे, ज्याला पॉलिटिकल करिअर करायचं असतं त्याला या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं असतं। पण तुम्हाला मी खात्री देतो, तुम्ही ती चिंता डोक्यातून काढून टाका, तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता त्या पद्धतीनं काम करा। युती करणं, जागा सोडणं, जागा घेणं, रिझर्वेशन, प्रभागाची रचना, या सगळ्या गोष्टींवर 24 तास आम्ही लोक लक्ष ठेवून आहोत आणि आपले वरिष्ठ त्याच्या बाबतीमध्ये आपल्या पक्षाचा कसा फायदा होईल असाच निर्णय घेतील याची मी आपल्याला खात्री देतो। त्यामुळे त्याबद्दल फोन करणं, चिंता व्यक्त करणं, काळजी करणे डोक्यातून काढून टाका। अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की याच्यापेक्षा चांगली परिस्थिती परत येणार नाही आणि ती वस्तुस्थिती आहे। मित्रांनो, आघाडी सरकार राज्यामध्ये, नगरविकास मंत्री आपले, पालकमंत्री आपले, खासदार आपले आहेत, हा एक भाग झाला आणि तिन्ही पक्षाचं सरकार आहे। या शहरामध्ये शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे, पश्चिम महाराष्ट्रातला किंवा राज्यामधला। या शहरामध्ये
काँग्रेसचा एक ट्रॅडिशनल वोटर आहे आणि शिवसेनेची परिस्थिती आता खासदार कोणीतरी आपले वक्ते कोणीतरी बोलत होते, विजयराव बोलत होते की ऑलरेडी आपल्याकडे 45 नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचे 6-7 नगरसेवक आहेत, काँग्रेसचे 6-7 नगरसेवक आहेत, म्हणजे आजच आपण मेजॉरिटीत आहे आणि सगळ्यांची एकत्रित मूठ बांधल्यानंतर आपली सत्ता या महापालिकेवर यायला कुठली अडचण आहे असं मला वाटत, कुठली अडचण येणार? परंतु गहा राहून चालणार नाही. आपण कोरोना काळामध्ये ज्या जिद्दीने जीवाची पर्वा न करता गरीब लोकांना मदत करण्याचं काम केलं, गरजू लोकांना मदत करण्याचं काम केलं, इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचं काम केलं, अनेक कामं केल्या, लोकांना ऍडमिट करण्याचं काम केलं, अनेक कामं केली, वेळ पडेल तेव्हा हॉस्पिटलची भांडण्याचं काम केलं, बिलं कमी करण्याचं काम केलं, अन्नधान्य वाटपाचं काम केलं, अनेक कामं तुम्ही केली. ती कामं येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने तुम्ही करत राहा, अजिबात चिंता करू नका. सुदैवाने आता आणखीन 11 वॉर्ड वाढलेले आहेत, 111 ते 122 झालेले आहेत, त्यामुळे जे छोट्या मोठ्या अडचणी आम्हाला वाटत होत्या त्या अडचणी देखील येणाऱ्या काळामध्ये येणार नाहीत. आणि मला खात्री आहे की उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या भक्कमपणे सरकार चाललेलं आहे आणि सगळ्यांना सांभाळून सगळ्यांना बरोबर घेऊन ज्या पद्धतीने उद्धव साहेब सरकार चालवतायत, आघाडी चालवतायत, त्याच पद्धतीने या शहरामध्ये युती अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. काही कुरबुरी होणार नाहीत, काही वादविवाद होणार नाहीत, एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न केला जाणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो. आणि त्याच्या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षांच्या नेत्यांची, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेनेचे जे स्थानिक पातळीवरचे सगळे नेते आहेत त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण, अतिशय प्रेमाचे संबंध आहेत, त्याच्यामुळे कुठलीही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही. वरूणजी आपल्याला एवढीच विनंती आहे की नव्या मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने युती होईल, त्याबाबतचे जे निर्णय घ्यायचे असतील ते आपण घ्यावेत. आणि या सगळ्या लोकांना जर ती संधी दिली तर आपल्याला मी 100% ने 1000% खात्री देतो येणाऱ्या काळामध्ये नव्या मुंबईमध्ये शिवसेनेचा महापूर असेल, असेलच, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी बोलताना असं म्हटलं की काकांनी आम्हाला कठोर शब्द सुनावले. त्या दिवशी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मनोज होता, मनोजही थोडा कठोर बोलला, काका बोलले आणि मी तर आणखी जास्त कठोर बोललो आणि ते बोलणं गरजेचं होतं असं मला वाटतं. कारण आपण थोडस जागा होणं गरजेचं होतं आणि तुम्ही आमचं सगळ्यांचं म्हणणं अतिशय सिरियसली घेतलं, अतिशय सिरियसली घेतलं आणि आजचा हा अतिशय शानदार अशा प्रकारचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. खरोखर मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि असंच काम, माझ्या तर 2-3 अपेक्षा आहेत युवा सेनेकडून. सोशल मीडियाचं जे काम आहे ते जर आपण सांभाळलं तर आम्हाला फार मोठा हातभार या महापालिके इलेक्शनमध्ये लागेल असं मला वाटतं, त्याच्यावर आपण बसून चर्चा करू. दुसरा एक नवीन आता जो इलेक्शन कमिशननी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत मतदानाची नवीन मतदारांची नोंदणी करणं किंवा नावं कमी करणं, दुरुस्त करणं, हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे, तुम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जर तुमचे 2-3 चांगले लोक जर दिले आमच्या हाताशी तर मला वाटतं ते काम आमचं आणखी सोपं होईल. आमचं सगळ्यांचं नशीब असं आणखी असं आहे की युवासेनेची ही मंडळी जी आहे, ही युवासेनेची मंडळी अतिशय उच्च विद्याविभूषित आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अतिशय टेक्नोसॅव्ही ज्याला आपण म्हणतो, म्हणजे या सगळ्या गॅजेटचा, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, जे काय असेल त्याच्यामध्ये आम्ही थोडा अडाणी आहोत, त्याचं अतिशय चांगलं ज्ञान त्यांना आहे आणि त्याचा उपयोग करून मला असं वाटतं, कारण सोशल मीडिया हा एक मोठं साधन झालेलं आहे लोकांच्या मनावर परिणाम करण्याचं किंवा विरोधी पक्ष जे काही खोटं नाटक करत आहे त्याला उत्तर देण्याचं सोशल मीडिया एक मोठं साधन आहे. आता ट्रॅडिशनल पद्धतीने आपल्याला इलेक्शन जय जयकार करून नुसतं किंवा झेंडे फडकावून लढवता येणार नाही, सोशल माध्यमही तितकंच आपल्याला स्ट्रॉंग ठेवावं लागेल. आणि मी युवासेनेच्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं
की आपण एक वेगळी एजन्सी या सगळ्या कामासाठी नेमतो आहोत, त्यांच्याबरोबर बसून कुठल्या पद्धतीने आपण पुढे जायचं, सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याचा निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागेल आणि त्याचा पुरेपूर वापर करावा लागेल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भाजपबद्दल आता काही वक्ते या ठिकाणी बोलले, भाजप हा मला असं वाटतं कपटी लोकांचा पक्ष आहे, कारस्थानं करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे, मित्रांचा घात करणारा पक्ष आहे आणि सगळे उद्योग करून नामानिराळं राहणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. सुशांत प्रकरणामध्ये तुम्ही पाहिलं, फार आदित्य ठाकरे साहेबांवर आरोप केले, नाही ते आरोप ज्याच्यामध्ये 0.111% सुद्धा त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं असले घाणेरडे आरोप त्यांनी त्याच्यामध्ये केलं. आता त्या काय खान जो आहे त्याच्याही बाबतीमध्ये काल हायकोर्टाने त्याला बेल देताना त्यांची सगळी कामं उघडी पडली. अतिशय आता नांदेडला इलेक्शन चालू आहे विधानसभेचं, आजच मला वाटतं मतदान आहे, मतदानाच्या 2 दिवस आधी आपले सन्माननीय मंत्री माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण यांच्या कारखान्यावर काहीतरी इन्कम टॅक्सची रेड केली. म्हणजे आपण ज्याला नामर्दाचं काम म्हणतो, मर्दासारखं लढायचं नाही, समोर येऊन लढायचं नाही, छातीवर वार करायचा नाही. म्हणजे वाईट शब्द मी वापरत नाही कारण त्यांनी जरी पातळी सोडली असेल तरी मी पातळी सोडणार नाही, पण नामर्दासारखं काम भाजप करते आहे. आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या मामे भावावर काल काहीतरी इन्कम टॅक्स आधी, तुम्ही CBI असो ED असो यांना मदतीला घेऊन तुम्हाला लढावं लागतं, याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये तुमची ताकद संपलेली आहे, तुम्ही मरणप्राय झालेले आहात, तुमच्यामध्ये काही ताकद राहिलेली नाही. आधी आपण पाहिलं, एक आज 22 तारखेला हे गव्हर्नमेंट जाणार, मे अखेर जाणार, जून अखेर जाणार, बोंबलून थकले, घसे कोरडे झाले, आता बोंबलणं बंद झालं, आता असं म्हणतात की यांची टर्म झाल्यानंतर आमचं सरकार येणार, शहाणे झाले. तर भाजप जो अतिशय किळसवाणा प्रकार करतंय, अतिशय विषारी पद्धतीने प्रचार करतंय, त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे सगळा डाटा आपल्याकडे असला पाहिजे. त्यावेळी गॅस किती रुपयाला होता, आज गॅस किती रुपयाला, डाळ त्यावेळी काय भाव होती, आज काय भाव होती, डिझेल त्यावेळी काय होतं, आज काय आहे, ऑइल काय भाव होतं, आज ऑइल काय भाव, असे हजारो गोष्टी आहेत की यांनी 2014 आल्यानंतर लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे. म्हणजे जेव्हा परवा मोदी साहेबांनी कुठेतरी ट्विट केलं आणि लोकांना 2 आणि 3 तारखेला मोठ्या पद्धतीने खरेदी करा म्हणून आवाहन केलं, त्याच्यावरचे जर कॉमेंट तुम्ही वाचले तर 100 पैकी 99 कॉमेंट अतिशय वाईट पद्धतीने आले होते. म्हणजे कुणी सांगितलं तुम्ही आम्हाला भिकारी केलं, आता खरेदीला पैसे कुठं, कुणी म्हटलं की तुम्ही आता फेकूपणा बंद करा, कुणी म्हटलं आम्ही आता दरिद्री झालेलो आहे, तुम्ही आम्हाला खरेदी करायला काय सांगता, कुणी सांगितलं तुम्ही देश अंबानी आणि अदानीला विकलेला आहे, गरीब दुकानदार भिकेला लागले, त्यांच्याकडनं काय आम्ही खरेदी करणार. म्हणजे लोकांच्या मनामध्ये भाजपबद्दल एक मध्ये प्रेम निर्माण झालं होतं, एक फुगा निर्माण झाला होता, एक गैरसमज निर्माण झाला होता, तो संपूर्णपणे आता लोकांच्या लक्षामध्ये त्यांचा खोटारडेपणा आलेला आहे. आणि बंगालच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं, एका महिलेने त्यांना पार लोळवून टाकलं, आता तिथे जाण्याची यांची हिंमत नाही अशी परिस्थिती. परवा आपल्या दसरा मेळाव्याला जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्या राणीचं मी कौतुक करतो, तसंच उद्धव साहेबांचं कौतुक ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्यावेळी आपल्याला करण्याची, त्यांचं कौतुक होईल अशा पद्धतीनं काम करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती युवासेना पार पडेल अशी मला अपेक्षा आहे. मला आठवतं आदित्य साहेब मागे एकदा आले होते, साधारण मला वाटतं 3-1 वर्षापूर्वी, तर या शहरामधल्या युवासेनेने 3-1 हजार मोटरबाईकची रॅली काढली होती, बरोबर आहे ना. आता तीच ताकद पुन्हा युवासेनेमध्ये निर्माण झालेली असं दिसायला लागलेलं आहे. हे सातत्य जर युवासेनेने टिकवलं, आपल्या सुदैवानं युवासेनेची अनेक मंडळी नगरसेवक झालेली आहे, करण असेल, मेघाली असेल, चेतन असेल, विशाल असेल, सगळे अनेक मंडळी आहेत, नावं घेवत तेवढी कमी आहेत, त्यांची संख्या वाढली पाहिजे. आणि आम्ही सगळे 100% तुमच्याबरोबर असतो. परवा माझ्याकडे मयूर आला, केतन आला, ब्रीज आला आणि काका आम्ही करतोय बरोबर आहे का सांगा, म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा,
आम्ही सगळी मदत तुम्हाला करायला तयार, ज्या पद्धतीची मदत पाहिजे ती करायला तयार आहे. ते म्हणे नाही आम्ही असं असं नियोजन केलं, बरोबर आहे का फक्त सांगा, आमच्या अजून कुठं चूक व्हायला नको सांगा. इतक्या चांगल्या पद्धतीने आयोजन आणि नियोजन केलं त्यांनी, खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. वरुणजी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत, यांना तुम्हाला जेवढा सपोर्ट देता येईल, जेवढं पोच करता येईल त्या पद्धतीने करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या नव्या मुंबईचं इलेक्शन जिंकायचंच आहे अशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करावं. आम्ही ज्या ज्या अडचणी मांडतो त्या त्या अडचणीमध्ये आम्हाला तात्काळ निर्णय घेऊन द्यावा, जेणेकरून सगळ्यांची जी इच्छा आहे, या शहरातल्या नागरिकांची जी इच्छा आहे, सर्व सैनिकांची जी इच्छा आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांची तस्बीर विजयराव म्हटले तसं प्रत्येक दालनामध्ये लावण्याची वेळ आली पाहिजे. आणि ती निश्चितपणानं आणू, त्याच्यासाठी जीवाचं रान करू याची मी आपल्याला खात्री देतो. या ठिकाणी युवासेनेने मला बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.